सोनिया महिला मंडळाच्या संकल्पनेतून एक पाऊल उचलत कोरोना योद्धा पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यामध्ये पोलीस, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, समाजसेवक, पत्रकार यांच्यासह अनेकांनी कोरोना महामारीच्या कठीण काळात सेवाकार्य करून नागरिकांना मदत केली. अशा कोरोना योद्ध्यांचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला. हा सोहळा आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुकेश म्युझिकल मेलोडी यांच्यासह हिंदी गीतांच्या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला वर्षा प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेविका चारुशिला घरत, दर्शना भोईर, राजश्री वावेकर, रुचिता लोंढे, पनवेल शहर महिला मोर्चा अध्यक्षा वर्षा नाईक, कामगार नेते रवी नाईक, आदिती मराठे, सारिका मोरे, चंद्रकांत मंजुळे, मधुकर उरणकर, दिनेश केकाणे, श्रद्धा केकाणे, राहुल केकाणे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा नेते केदार भगत, सोनिया महिला मंडळाच्या अध्यक्षा सुहासिनी केकाणे, उपाध्यक्ष अंजली इनामदार, सरचिटणीस तथा माजी नगरसेविका नीता माळी, सरचिटणीस नीता मंजुळे, अस्मिता गोसावी, श्वेता म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर कोरोना काळात ज्या ज्या लोकांनी काम केलं आपण सगळ्यांनी बघितलंय की कोरोना काळात काय काम होतं. ते अशी एक वेळ होती की ज्यांच्या लोकांचे नातेवाईक मृत पडले त्यांच्या डेड बॉडीच्या जवळही त्यांना जाऊ देत नव्हते. बऱ्याच वेळा तर चेहरेही बघायला मिळाले नाही. अंत्यसंस्कारही पालिकेने केले, ज्यांना हातात पडेल त्यांनी केले. मेडिसिन असो काय असो, अन्नधान्य असो, जेवण बरेचसे असे कामगार होते की जे बिना जेवणाचे लोक फिरत होते, गाड्या नव्हत्या ट्रान्सपोर्टला. अशा वेळेला बऱ्याचशा लोकांनी इथे खूप मदत केली आहे. आपण जर बघितलं तर रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळांनी कोरोना काळामध्ये जवळजवळ 5 कोटीचं अन्नधान्याचं वाटप फक्त केलेलं आहे. बाकीच्या इतर गोष्टी खूप मोठ्या आहेत. असे विविध संस्था असतील, विविध मंडळ, त्यांनी खूप काम केले. आणि खऱ्या अर्थानं काम केलं तरी त्यांची काही अपेक्षा नसते की आम्हाला तुम्ही आमचं कौतुक करा, बक्षीस द्या. पण असं काही जे तुमच्या काही महिला मंडळ आहे जे अशा काही लोकांना बक्षीस देत आहे, त्यांचं कौतुक करताय, तर कौतुकमध्ये तुम्ही काय देताय हे महत्त्वाचं नाही. तुम्ही इथं नाव त्यांचं घेताय, यांना बोलवलं आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. तुमचं कौतुक जे करताय त्यासाठी मी पुन्हा एकदा ज्यांना ज्यांना हा पुरस्कार मिळणार आहे त्या सर्वांचं अभिनंदन. आणि आपण असं सोहळा आयोजन केला त्याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन. आणि आम्हाला बोलवलं त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी आभार व्यक्त करते. धन्यवाद. आतापर्यंत अनेक कोरोना योद्धे पुरस्कार हे वाटप केले गेले, परंतु मला तर वाटतंय की आता ज्या प्रकारे निर्बंध हटलेले आहेत आणि कोरोनाची भीती ही सर्वाधिक कमी झालेली आहे, अशा काळामध्ये कोरोना योद्धा पुरस्कार हा वाटप होणं हे अत्यंत योग्य वेळ आहे. आणि हे समजा चांगलं काम हे या इथे सोनिया महिला मंडळ करतं असं मला वाटतंय. कोरोनाने आपल्याला सर्वांना अतिशय वाईट असे दिवस दाखवले. अनेक संत याच्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला, अनेक जण याच्यामध्ये भरडले गेले. आणि अशा वेळेला या इथे यांना ज्यांनी संत इथे मदतीचा हात पुढे केला, स्वतःची अडचण संत होत असतानाही एक मोठ्या प्रमाणामध्ये संत स्वतःच्या प्रकृतीला धोका असतानाही जे पुढं आले आणि ज्यांनी लोकांची मदत केली, अशा कोरोना योद्ध्यांची इथे मदत, कोरोना योद्धांचा इथे सत्कार होणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि हे काम हे इथं सोनिया महिला मंडळ हे करत असल्याबद्दल मी त्यांचं इथे अभिनंदन करतो. पुढील काळामध्येही त्यांनी अशा प्रकारचे चांगले कार्यक्रम हे त्यांनी चालू ठेवावे यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.